राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या कंत्राटी प्राध्यापक भरतीमध्ये पात्रता धारकांना डावलून वर्जितील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. डॉक्टर राहुल हळदे हे नेट PhD उत्तीर्ण असून त्यांना 20 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. असे असतानाही विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभागामध्ये त्यांना डावलून तुलनेने कमी शिकलेल्यांची नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार डॉक्टर हळदे यांनी कुलगुरूंकडे केली आहे. आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करताना घोळ केल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने याआधीही केला होता. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील विविध शैक्षणिक विभागात मोठ्या प्रमाणात सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाने जुलै महिन्यात विविध शैक्षणिक विभागातील अध्यापन कार्य सुरळीत व्हावे म्हणून जवळपास कंत्राटी प्राध्यापकांची 128 पदे भरण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात अनेक उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून आपल्या लोकांचा भरणा काढण्यावर विद्यापीठाने विशेष भर दिला असा आरोप आहे. निवड झालेल्यांना जवळपास 5 व 6 सप्टेंबरला म्हणजे 1 महिन्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात आली. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.